नाही, पण पत्रकार मित्रांनो जरूर हा शब्द माझ्याकडे कोण कुणी वापरला हे मी निवडणुका संपल्यानंतर सांगेन. मात्र एक सांगतो, हा शब्द काही कामाच्या करता एका मंत्र्यांच्याकडे मी गेलेलो होतो आणि त्यांना सांगितलं. माझ्याबरोबर एकाचं काम होतं, तो आमचा एक सहकारी होता संघटनेचा म्हणून. तो म्हणाला त्या व्यक्तीला म्हणजे त्या मंत्र्यांना, अहो तुमचं जर शिफारस पत्र असलं तर माझं काम व्हायला मदत होईल. ते म्हणले अरे ते माझ्या शिफारस पत्राचं कितपत ऐकतील माहिती नाही, ते माझा ऐकतील असं मला वाटत आहे, पण तुला या या कारणाकरता मी शिफारस पत्र देतो. ते कारण मी सांगितलं, कारण आता ते कारण सांगितलं की लगेच तुम्ही ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. तर त्यांनी तर सांगताना अरे बाबा चंपा माझा ऐकत नाही. तर मी काही जास्त बोललो नाही तिथे, कारण मी बाहेर आलो. बाहेरवरून तो माझा सहकारी बाहेर आला, म्हणजे मी असं का म्हणलंय, आणि ते भाजपचे कॅबिनेट मंत्री होते की चंपा. मीच थोडं शॉर्ट फॉर्म घेतलं तर चंद्रकांत पाटलांचा चंप आणि पाटलाचा पाच चंपा असं ते आलं. आता मी स्वतः दादांनाच सांगणार की दादा हे तुम्ही ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसत होता त्या शहाण्यानीच ही शब्द वापरला, आणि तो शब्द वापरला. त्यावेळेस तुमच्यासारखे पत्रकार मला पिंपी चिंचवड म्हणून, ही गोष्ट झालेली ही 3-4 महिन्यापूर्वी होती आणि ती तशीच राहिली. पिंपी चिंचवडला ती चर्चा सुरू झाल्यावर मग पवारसाहेबांच्यावर ते सातत्याने घसरत होते. आमचं म्हणणं की पवारसाहेब ठीक आहे, त्याच्या त्यांच्यावर टीका टिप्पणी कुणी करावी काय करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण ही आताची जी काही महाराष्ट्रात काम करणारी टीम आहे ही सगळी पवारसाहेबांच्या दुसऱ्या पिढीतली टीम आहे, आणि यांच्या वडिलांनी वगैरेंनी पवारसाहेबांच्यावर काम केलं आहे. आणि एखाद्या वेळेस एखादी गोष्ट सांगितलं तर आम्ही समजू शकतो, पण प्रत्येक वेळेस तेच सांगितलं मला जरा खटकलं. मग ते खटकलं म्हणून मी हा शब्द वापरला आणि तो एकदमच